केली आहे या चॅनलवर मी दिपाली. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. दिवाळी संपलेली आहे पण दिवाळीचं सेलिब्रेशन काही संपत नाहीये. आणि दिवाळी म्हटलं की आपला इंडियन एक मोठा बिगेस्ट फेस्टिवल असतं, द फेस्टिवल ऑफ लाईट्स. आणि माझ्या कंपनीमध्ये आज आम्ही दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत. तर ती कशी सेलिब्रेट करणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. जे काही कंपनीचे प्रोटोकॉल असतील किंवा नियम असतील त्याला जर असेल म्हणजे अनुकूल असतील त्या गोष्टी म्हणजे मी दाखवू शकत असेल तुम्हाला तर नक्कीच मी तुमच्यासोबत त्या शेअर करेन. तर आजची आज आमच्या कंपनीमध्ये इंडियन दिवाळी सेलिब्रेट होणार आहे आणि बराचसा प्लॅन मी स्वतः केलेला आहे. कारण की माझ्या कंपनीमध्ये 150 एम्प्लॉईज आहेत, त्याच्यापैकी आम्ही 12 जण इंडियन लोक आहोत त्या कंपनीमध्ये. तर इथे ऑस्ट्रेलिया कसं एक मल्टीकल्चरल कंट्री आहे, इथे वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे लोक आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे की ते वेगवेगळ्या लोकांचं कल्चर जपण्याची त्यांना संधी देतात किंवा त्यांचं कल्चर ते प्रमोट करतात. तर खरंच ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळेच मग पाहू शकता अशा इंडियन मी ड्रेसमध्ये आज ऑफिसला चाललेली आहे. तर मला खूप छान वाटतंय आणि मी माझ्या ज्या इतर फ्रेंड्स आहेत म्हणजे ज्या इतर नॅशनॅलिटीच्या आहेत तर मी त्यांना पण एनकरेज केलेलं आहे की तुम्ही पण कलरफुल घालून येऊ शकता आणि तुम्ही पण म्हणजे तिथं मस्त एन्जॉय करू शकता आमच्यासोबत. तर कंपनीचे खरंच धन्यवाद की त्यांनी आम्हाला अलाव केलं. आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही अशा करतच असतो नेहमीच, म्हणजे मल्टीकल्चरल लंच असतो आमच्या इथे किंवा चायनीज न्यू इयर सेलिब्रेट केलं जातं. आणि आता पहिल्यांदाच ह्या वर्षी दिवाळी पण सेलिब्रेट होत आहे आमच्या कंपनीमध्ये. तर कंपनीचे खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटतंय. तर तिथे जे काही डेकोरेशन करायचंय ते कालच मी घेऊन ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे माझ्या इथे आणि आज मी काही गोष्टी घेऊन चाललेली आहे. तर जे काही घरात मी मटेरियल घेतलं होतं दिवाळी डेकोरेशनसाठी तर तेच मी घेऊन जाणार आहे. तर छोटीशी रंगोली पण असणार आहे तिथे, आज रांगोळी काढणार आहे मी. तर ते ह्या पाहू शकता माझ्या घरी रांगोळी जी आहे माझ्याकडची तर तीच घेऊन चालली आहे. आणि तिथं फूड वगैरे पण ऑर्डर केलंय. तर आपलं जे इंडियन स्नॅक्स आहे तर असे सगळे छोटे मोठे आयटम आम्ही तिथे आज ऑर्डर केलेले आहेत. आणि शौर्यानी मला विचारलं तू अशी का चालली आहे, आज तू नक्की ऑफिसलाच चालली आहे ना? तर हो शौर्य, आमची काल दिवाळी पार्टी आहे. ओके. आणि तर खूप छान छान असणार आहे आजचे मेनू पण आमच्या स्नॅक्स मधले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक दोन फ्रेंड आहेत तर आम्ही सगळे मिळून मग असं छानसं एक प्लॅन केलंय. आणि मी काय त्यातलं प्लॅन केलंय तर माझ्याकडे सगळं जे डेकोरेशन आहे ते माझ्याकडे पार्ट आहे. एका मैत्रिणीने फूड ऑर्डर केलेलं आहे आणि इतरांची पण आम्हाला भरपूर साथ आहे, तिथे मदत करतायत माझे इतरही फ्रेंड्स आम्हाला. तर ते पाहू शकता, हे जे गुलाब पण आहेत मी गार्डन मधले आपले घेतलेले जे मला तिथं म्हणजे जे तबक आहे सजवायचं तर त्यासाठी मला त्या पेटल्स वापरता येतील. आणि हा जो मोठा लँटर्न आहे जो आपल्या घराला समोर लावला होता तर तो पण मी घेऊन जाणार आहे. तर मी त्यांना सांगितलं ऍक्च्युली तो खूप मोठा आहे तर ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाही तू घेऊन ये, जे छोटे लँटर्न होते आपल्याकडे ते पण मी घेऊन गेलेली आहे. तर असं छान छान डेकोरेशन करणार आहे आज आम्ही आमच्या ऑफिसमध्ये. तर तो सेलिब्रेशन कसं होत आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा. Colors in there.
So we make a pattern around in front of our house and we make some lanterns. So you can see that lantern, this lantern made by my uncle. Even you can see that little lanterns over there. So everything is made by my uncle. And this is the artificial flower mala. So we just put and hang everywhere in the house. Yeah, so it's, yeah, that's it. And we just gather together with friends and family and share our food, happiness and joy. Everything, I had so many things at home, so I brought few here and Asela did so well. Thanks Asela, you did better than me. So it's good, thank you. तर आजची जी पार्टी कंपनीमध्ये आम्ही ऑर्गनाईज केली होती ती आहे माझी फ्रेंड रणजित. से हॅलो टू एव्हरी वन. सो शी इज माय फ्रेंड रणजित. तर रणजितने आणि मी आणि अजून हरमन आमचा एक फ्रेंड आहे, तर आम्ही ह्या सगळ्यांनी मिळून आजची पार्टी ऑर्गनाईज केली होती. तर तुम्ही पाहू शकता हे डेकोरेशन खूप छान झाली पार्टी, सगळ्यांना फूड आवडला आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा. थँक्यू रणजित, बाय. थँक्यू, बाय. तर तुम्ही पाहिलंच आज माझ्या कंपनीत माझ्या ऑफिसमध्ये पार्टी होती आज दिवाळीची आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे. आणि सगळ्यांनी विचारलं पण की काय असतं दिवाळी किंवा काय, त्यातलं बऱ्याचशा जणांना माहीत होतं पण ज्यांना माहीत नव्हतं त्यांना मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केल्या की आपण दिवाळी कशी साजरी करतो किंवा दिवाळीचं काय महत्व असतं, अशा टाईपचं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि सगळं कलरफुल त्यांना पण छान वाटत होतं. मला तर खूप स्पेशल काहीतरी वाटत होतं आज असल्यासारखं, कारण की सगळ्यांना मी इंडियन अटायरमध्ये गेले असल्यामुळं थोडं वेगळं वाटत होतं आज. आणि मला पण छान वाटलं आज कंपनीत आपला इंडियन गेटअपमध्ये गेल्यामुळे आणि छान गेला आजचा दिवस. तर आता आम्ही निघालेलो आहोत. माझ्या फ्रेंड आहेत, ह्यापूर्वीच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलेलंच आहे, वंदनाताई. तर वंदनाताईंच्या घरी आज आम्ही फराळायला एकत्र जमणार आहे सगळ्या मैत्रिणी. अजून पण दोन मैत्रिणी ते जवळच राहतात, आम्ही एकाच एरियात राहतो. तर ऍक्च्युली मी पण प्लॅन करत होते माझ्याकडेच त्यांना इन्व्हाइट करायचा, पण त्या बोलल्या की तुझ्याकडे येण्यापेक्षा आपण कुणाकडे तरी एका ठिकाणी भेटू. तर वंदनाताईंकडे भेटायचं ठरलंय आमचं आज, तिकडे चाललोय आम्ही आणि सगळ्याजणी मिळून आम्ही फराळ शेअर करणार आहे. आणि हा पाहू शकते ऑलरेडी एका मैत्रिणीचा फराळ आलाय मला, तिने असं पूर्ण पॅक करून दिलाय. हे गौरीताईचा फराळ आहे, त्यातल्या काही गोष्टी मी ट्राय केल्यात अजून करायच्यात. आणि मी त्या दिवशी पण, ज्या दिवशी आमचा दिवाळीचा प्रोग्राम झाला मॅपचा, तर त्या दिवशी माझ्या काही मैत्रिणींना फराळ घेऊन गेले होते. त्यात काहींचा अजून द्यायचा राहिलाय तो, आता त्या मला परत सॅटर्डेला आमची परत एक पार्टी आहे तर त्या पार्टीत भेटणार आहे, तर त्यावेळी त्यांना देईल मी. तर आज जे मला घ्यायचंय ते मी आता घेऊन जाते. तर छान असं हे ताट आहे, तर ह्या ताटामध्ये सगळं असं मस्त डेकोरेट करणार आणि असं घेऊन जाणार मी फराळ. तर सगळ्यात आधी सुरुवात करूयात लाडूने. तर ह्या असे हे लाडू ठेवलेले आहेत सगळे, अजून आहे तेवढे शिल्लक. तर पाहू शकता ते लाडू, थोडे लाडू घेणार आणि त्यानंतर जे काय अजून इतर गोष्टी आहेत त्या पण घेऊयात आपण. तेही आहे करणजी. आणि मला आज जो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओवर बरेच कमेंट आलेले आहेत की करणजी खूप छान दिसते तुमची. तर थँक्स टू आमच्या ताई, आमच्या ताईंकडून मी शिकलेल्या ह्या करंजा. तर एवढ्या शिल्लक आहे आणि अजून माझं बरंचसं जे आत आपण सारण भरतो ना करंजीचं, तर ते पण बरंच शिल्लक आहे अजून. तर मला जर एवढ्या 2-3 दिवसात परत वेळ जर मिळाला तर मी परत करंजा बनवणार आहे, पण मला वेळ मिळण्यावर आहे. अशा ह्या थोड्या करंजा पण घेऊन जाणार तिथे शेअर करायला. आणि छान वाटतं दिवाळी म्हटलं का असं फराळांची देवाणघेवाण होते, तर त्यातच एक आनंद असतो. सगळ्यांचा फराळ खायला मिळतो. मी दिवाळी ही जी बनवलाय हा फराळ, तर माझं सोडून मी इतर मैत्रिणींचा आलेलाच फराळ खातीये. तर हे झाल्या करंजा. त्यानंतर इथे ह्या शंकरपाळ्या, तर असं सगळं भरून घेणार आहे आणि शंकरपाळी याच्यात टाकून घेतलेला आहे. आणि शंकरपाळ्या पण आपल्या इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत ना, खूपच सुंदर झाला. तुम्हाला कसं वाटलं शंकरपाळ्या? खूप छान झालं, खरं छान झालं. सगळेच आयटम खूप सुंदर झाले त्यावेळेचे माझे. इथं हे थोडस आपण घेऊया. आहेत अजून बऱ्याचशा, माझा एवढा डब्बा पूर्ण भरला होता तर पाहू शकता एवढा रिकामा झालाय, कारण की भरपूर फराळ शेअर झालेला आहे ऑलरेडी. चकल्या राहते का, चिवडा राहिला आहे ना, चिवडा मग मी आता ह्याच्यात भरून घेते.
बॉक्समध्ये झिप बॅग झिपलॉक बॅगमध्ये ठेवून घेते चिवडा. तर ॲड करूया ताटाला आपण चिवडा इथे भरून घेतो याच्यात. आणि परत ह्या शनिवारी पण एका ठिकाणी पार्टी आणि मी पण काही रविवारी अजून काही फ्रेंड्स बोलवलेत माझ्याकडे दिवाळी. कारण दिवाळीचं कसं असतं ना, दिवाळीच्या सण जेव्हा दिवाळीचा सण असतो तर त्यावेळी आपण सगळेजण आपापल्या घरातच दिवाळी सण साजरा करतो. आणि मग नंतर असं होतं की मग नंतर सगळे एकमेकांना इन्व्हाइट करतात दिवाळी फराळ खाण्यासाठी. आम्ही पण इकडं असंच करतो. आता आमचे सगळ्यांचं सुरू झालंय. आज तू माझ्याकडे, उद्या मी तुझ्याकडे येते, तर असं सुरू झालंय आमचं. तर मी मग असे दुपारी 3 वाजता जॉबवरून आले. आजचा दिवस कामावर पण फार बिझी गेला माझा, कारण की जे प्लॅनिंग केलं होतं मी तुम्हाला सकाळी सांगितलंच. माझ्या अजून 2 फ्रेंड आहेत, तर आम्ही दोघींनी तिघींनी मिळून ते सगळं प्लॅन केलं होतं कंपनीत दिवाळी पार्टीचं. आणि तो प्रोग्राम पण खूप सुंदर झाला. छान छान फोटो काढले आम्ही सगळ्यांनी. चला आता मस्त मी पॅक करून घेते आणि आता आपण डायरेक्ट वंदना ताईंच्या घरी गेल्यानंतरच भेटूयात. त्या कंपनीमध्ये मी जे डेकोरेशन केलं होतं आज, त्यातलं काही डेकोरेशन तिथंच ठेवलंय. मी त्यांना म्हटलं की आजचा एक दिवस राहू दे इथे लंच रूम मध्ये, उद्या मी ते काढून आणणार आहे. कारण ते जे मटेरियल होतं डेकोरेशनचं ते बरंचसं, म्हणजे बरंचसं म्हणण्यापेक्षा सगळंच मी घेऊन गेले होते. आणि ह्या प्रिंट अशा काढल्या होत्या आम्ही आणि सगळीकडे तिथे डोअरला लावल्या होत्या. म्हणजे ऑफिसचे जे आमचे सगळे डोअर आहेत तर ते सगळीकडे अशा प्रिंट काढून आम्ही लावल्या होत्या. त्यातली एक प्रिंट आता माझे हे जे आहे त्याच्यासोबत घरी आली आहे, तर मी इथे लावली आहे वॉलला ती. आणि ते हे पाहू शकता, हे 2 पोस्टर असे बनवले. तर हे पोस्टर माझी मैत्रीण आहे एक ऑफिसमध्ये, परविंदर नाव आहे तिचं. तर तिच्या मुलीने हे बनवलेलं आहे, 4थीतच आहे तिची मुलगी आत्ता. तर तिने इतकं सुंदर हे इथे पेंटिंग केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ड्रॉइंग काढलंय आणि छान असं इथं दिवा काढून हॅप्पी दिवाळी इथं हे फटाके तिने काढलेत आणि किती सुंदर कलरिंग केलंय त्याचं. मी जेव्हा ते पाहिलं तर मला वाटलंच नाही की म्हणजे लहान मुलाचं कोणाचं तरी असू शकतं हे. आणि तर खूपच छान बनवलंय तिच्या मुलीने आणि तिची मुलगी फक्त आता 4 आहे. तर इथे पण हे हॅप्पी दिवाळी किती सुंदर केलंय ना. हा दिवा पण किती छान काढलाय पाहू शकता. कलरिंग तर खूप छान केलंय इथं, असा हा पाऊस काढलाय छान केलंय तिने. तर असं हे ड्रॉइंग आहे. तर आज हे पण आम्ही तिथे लावलं होतं. तर चला आता निघूया. तर आता आज जो फराळाला आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलोय. इकडे आहेत वंदनाताई, हॅलो फराळाताई. हाय. आणि आज परत वंदनाताईकडे एकदा आम्ही भेटलेलो आहे. आज भेटलोय पण फराळ शेअर करायला. तर सगळ्याजणी असं छान छान दिवाळीचे पदार्थ जे बनवले ते घेऊन आले. आणि सगळ्यांचा जे दिवाळीचा जो फराळ अतिउत्तम झालेला आहे. लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा सगळंच खूप भारी झालंय. इथे हा राणीचा फराळ आहे, चिरोटे वगैरे. राणीचा जरा नवीन मेनू दिसतोय एक मला त्यात. आणि फराळ सगळ्यांचा टेस्ट करून झालाय, चहा वगैरे झाला आमचा. आणि ताई तुम्ही असं काय सांगाल, तुम्हाला काय आवडलं माझ्या फराळातलं काय आवडलं ते सांगा. सगळंच आवडलं पण करंजी एक नंबर होती. शंकरपाळ पण खूप छान झाले, अगदी खुसखुशीत मस्त बिस्किट सारखे टेस्ट लागले. आणि ताईंचं पण सगळं छान झाले, मस्त झाले. हे दामट्यांचे लाडू आहे. ताई तुमच्या इकडचे स्पेशल आहेत का, काय म्हणतात? हा, नगरी लाडू पण म्हणतात किंवा दामट्याचे लाडू. ते लाडू ताईंनी बनवले, तो टेस्ट केलेला हे पाहू शकता इथं, तुम्हीच खाल्लाय. तर तो लाडू आणि शेव, शंकरपाळी, चिवडा सगळं छान झाले. पण आता ह्याच्यात फार इंटरेस्ट नाही राहिला. ऍक्च्युली अजून एक चिवडा राहिला, चिवडा राहिला ताईंचा, हा पातळ पोह्यांचा चिवडा. हा मी टेस्ट नाही केला ऍक्च्युली ताई, मी करते आत्ताच तुमच्या समोरच खाते. आणि तुम्ही फर्स्ट टाइम केलाय त्यामुळे 100% एकदम टेस्ट नाही आली आहे. तो पण मस्त झालाय. आणि आता ह्याच्यात आमचा फार इंटरेस्ट नाही. आता मेन आम्ही वळतो मेन मुद्द्याकडे. तर दाखवा आता मेन काय काय बनवलंय सगळं एवढं आमच्या ताईने, दाखवा तुम्ही. बटाटा पॅटीज बनवले, ब्रेड पॅटीज आणि पनीर चिली बनवले. तर यातलं ऑलमोस्ट संपलंय, आपण दुसरं घेऊ अजून. हा राईस बनवलाय, तो एक्स्ट्राच आहे कोणाला खायचं असेल तर, अदरवाईज काय नाही. आणि आता दिवाळी संपलीच आहे ऑलमोस्ट, म्हणून हे चिकन ड्रमस्टिक तंदूर बनवले. खूप भारी दिसते ताई. हा, आणि आता आम्ही टेस्ट करणार आहे, अजून काही टेस्ट केलेलं नाहीये. ताटं बनवली आहे सगळ्या जेंट्स लोकांचं झाले, मुलं पण बसतायत तिकडे खात आहेत, मुलं त्यांचं चालू आहे. आता आम्ही सगळ्या जणी बसणार. चालेल,
आता संपवायचं काम आमच्याकडे. आमचा ताईंकडचा फराळाचा प्लॅन झाला, आता आम्ही निघालोय घरी आणि ताईंनी जो मी फराळा आणला होता तो माझा तर खाल्ला आणि काय माहिती काय झालं, ऑलरेडी जो आणला होता त्याच्या डबल घेऊन त्यांनी भरलाय माझं. इथे पाहू शकता शिदोरी 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 आहे, माहेरी आल्यानंतर ती शिदोरी द्यायची असती म्हणून आहे. आम्हीच एकमेकींचं माहेर आहे आता इथं. छान वाटलं सगळं, खूप छान झालं होतं, मस्त खूप छान टाइम स्पेंड झाला. आलो होतो 6 वाजता 6:30 आता वाजले 9:30. वेळ कसा गेला कळलंच नाही गप्पांमध्ये. आता उद्या जॉब आहे सगळ्यांनाच, त्यामुळे जॉबला जायचंय, कोणालाच लवकर उठाव असं वाटत नाही. विकडेजमध्ये आता आम्ही फराळाला फिरतो इकडे तिकडे काय, पण एक चांगली गोष्ट आहे की खूप जवळ आहे आम्ही, त्यामुळे काय वाटत नाही, 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. चला ताई भेटू उद्यापर्यंत, अजून एका ठिकाणी फराळे, त्या ताईंना बघू उद्या जर यायचं असेल तर त्यांना घेऊ. उद्या त्यांचा स्पेशल व्हिडिओ, उद्या पाहायला भेटतील त्या तुम्हाला. तर चला जास्त मेकअप करणार आज केलेलं नाही आहे ना, त्यामुळे त्या नाही म्हणताय. ताई तुम्ही ना मेकअप त्या तिकडून बघतायत आम्हाला, तुम्ही मेकअप न करता पण छान दिसता. तर चला भेटू ताई उद्या. थँक्यू सो मच, बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट, गुड नाईट. हॅलो शौर्य. हॅलो. तर आत्ताच आलोय आम्ही घरी आणि आता वाजलेत रात्रीचे 10, संध्याकाळी 6 वाजता गेलो होतो आणि खूप छान फराळ होता सगळ्यांचाच. आम्ही दोघी तिघी जणी जवळजवळ राहणाऱ्या इथल्या मैत्रिणी आहेत तर त्या एकत्र आलो होतो. दररोज प्रत्येकाकडे भेटायचा प्लॅन होतोय आमचा, कधी इकडे कधी तिकडे, कारण दिवाळीत तर काही भेटणं झालं नव्हतं म्हणून आता दिवाळी झाल्यानंतर रोज फराळाला एकत्र येतोय आम्ही. आणि छान वाटतं असं एकत्र गप्पा होतात आणि छान, त्यामुळे वेळ कसा जातो कळत पण नाही. आणि खूप छान होते सगळ्यांचे फराळ, माझा पण सगळ्यांना आवडला जे काही बनवलं होतं. सगळ्यांना करंजी आणि शंकरपाळ्या फार जास्त आवडल्या, चकली पण खूप छान झालेली आहे. फराळ काय? फराळ म्हणजे जे आपण बनवतो ना, जे बनवलं ना मम्मानी सगळं, दॅट इज कॉल्ड फराळ. ऑल द वीट थिंग्स. हा, द वीट थिंग्स यु नो, ते बनवलेलं तर त्याला ते म्हणतात. आणि शौर्य तुला काय आवडले त्यातलं सर्वात जास्त, तू सांग सगळ्यांना. तुला काय आवडलं मम्मानी बनवलेलं? विच थिंग डू यू लाईक द मोस्ट? एवढा वेळ लागतो तुला विचार करायला. विच थिंग? द कुकीज. हा, तू कुकीज म्हणू शकतो त्याला. तर शौर्यला शंकरपाळे सर्वात जास्त आवडलेत आणि आता पण आल्यानंतर खाल्ले शौर्यने हो ना. तर चला मग, मला असं वाटतं ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. पूर्ण दिवस आजचा असा गेला, सकाळी पार्टी झाली, त्यानंतर परत आमचं संध्याकाळी एक गेट टुगेदर झालं फ्रेंडसोबत आणि आता अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर आपण परत एकदा नवीन व्हिडिओत भेटू, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुम्ही पण बाय बाय करू शकता. बाय बाय बाय.